नमस्कार, मी श्रद्धा पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका मिनी व्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर तुम्ही बघताय सकाळची छान अशी देवपूजा झालेली आहे आणि देवपूजा झाल्यानंतर ना खूप छान असं प्रसन्न वाटतं. देवपूजा आवरली, घरातली सगळी काही कामं आवरली, त्याच्यानंतर मी निघालेली आहे उझर गावामध्ये. तर आज ना मी पहिल्यांदाच आलेली आहे ते म्हणजे माझ्या गाडीचं काम करायला, म्हणजे सर्व्हिस स्टेशनला आलेली आहे. तर आज ना गाडीचं स्टँड ना खराब झालेलं होतं, गाडीचं स्टँडवरतीच होत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये मी ना अर्ध्या रस्त्यापर्यंत गाडी घेऊन आली आणि ना काम करून घेऊ म्हटलं. तर अर्धा तासानंतर तिथे वेट केल्यानंतर माझ्या गाडीचं काम फायनली झालं आणि माझं स्टँड इथे ना खूप मस्त त्यांनी नवीन टाकून दिलं आणि इतकं भारी वाटत होतं ना बघताना. तर इतर थोडीशी नजर फिरवली तर मस्त अशा गाड्या वॉश होत होत्या. आज पहिल्यांदाच असं बघितलं सर्व्हिस स्टेशन, आजपर्यंत ऐकलं होतं पण प्रत्यक्ष कधी गेली नव्हती काम करण्यासाठी. तर हे बघताना खूप मस्त वाटलं, गाडी अशी छान वरती नेतात खाली आणतात, खरंच खूप भारी वाटलं. आणि फायनली माझ्या गाडीचं काम ना इथे पूर्ण झालेलं आहे. गाडीचं काम पूर्ण झालं आणि मग मी पुढे गेली गावामध्ये. तर इथे ना एका शॉपमध्ये आली, तिथे मला एक दोन वस्तू घ्यायच्या होत्या, त्या घेतल्या आणि काम दोन तीन कामं होती ती करायची होती ओझर गावामध्ये आणि ठिकठिकाणी कामं होती. तर ओझर गावामधलं काम झालं, मग तिथून परत पुढे गेली. तर आता मी आलेली आहे पतंजलीच्या स्टोअरमध्ये. तर सध्या ना मला ॲसिडिटीचा खूप म्हणजे भयानक त्रास सुरू होतो आहे झालेला आहे. त्यासाठी ना मी तुम्ही जे बघितलं आवलास्वरस हे जे औषध आहे ना, त्याने बराचसा फरक म्हणजे चांगला फरक पडतो. आणि दोन तीन दिवसापासून आज जाऊ उद्या जाऊ करत होती पण काही जाण्याचा मुहूर्त लागत नव्हता. आज म्हटलं ओझर गावामध्ये आलो आहे ती सगळंच कामं करून घेऊया. त्यासाठी मग हे स्पेशल पतंजलीचं स्टोअर आहे, तिथून तिथेच मी गेली आणि तिथेच एकदम प्युअर असा आवला स्वरस मी घेतला. तिथून मग निघाली मी. माझं एक पुढचं महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे माझी गळ्यातली जी आपली छोटं मंगळसूत्र असतं ना ते वाढलं होतं आणि त्याचा फासा वगैरे सुद्धा ना खूप खराब झाला होता. ते हे काम ना मी पिंपळगावला गेली तेव्हासुद्धा मी करण्यासाठी गेली होती पण सणावारामुळे इतकी काही गर्दी होती ना की माझा नंबरच लागला नाही. म्हटलं चल आज गावात आलेलोच आहे. तर हे ना जाता जाता ऑन द वेच होतं, म्हणजे घरी येतानाच लागलं होतं. अचानक माझ्या लक्षात आलं आणि पर्समध्येच होतं माझं छोटं मंगळसूत्र. म्हटलं चला आलो आहे तर हे सुद्धा काम करून घेऊया. तर काम ना अगदी 10 मिनिटाचं होतं पण त्याला फक्त ना वेळ आणि मुहूर्त निघणं खूप महत्त्वाचं. चला आता फायनली माझं सगळं आवरलं. मग मी घरी आली. घरी आल्यानंतर मला प्रचंड भूक लागली होती, त्यासाठी मस्तपैकी भेंडीची भाजी आणि पोळी लगेच मी जेवायला घेतलं. फ्रेश झाले लगेच जेवण केलं. जेवण झाल्यानंतर बघा तुम्हाला मी माझं गळ्यातलं दाखवते. तसं छानपैकी ना नवीन दोऱ्यामध्ये ओवन आणलेला आहे, फासा बसवलेला आहे आणि पहिल्यापेक्षा ना अगदी 1/2 इंच हाईट त्याची थोडीशी वाढलेली आहे. पण इट्स ओके, छान दिसत होतं, मस्त दिसत होतं, मला तर फार आवडलं. त्याच्यानंतर आमचे छोटे साहेब घरी आले आणि आल्यानंतर मग जी काही मस्ती सुरू झाली काही विचारायलाच नको. आरडाओरडा मस्ती, शाळेतल्या गप्पा, स्कूलमधल्या गप्पा, काय ना काय चालू असतं, असं रोजचंच असतं. तर हा छोटासाच मिनी व्लॉग म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करूया. त्याने सुद्धा थोडासा व्लॉग करण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला कसा वाटला हा मिनी व्लॉग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.